हे गाईज वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ ऑफ गव्हर्नमेंट जॉब चॅनल तर गाईज आजच्या व्हिडिओ मध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग भरती संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत तर कम्प्लीट व्हिडिओ पाहत राहा तर गाईज तुम्ही पाहू शकतात की ग्राम विकास विभागाकडून विद्यार्थ्यांची परवड सुरू आहे वीस लाख उमेदवार प्रतीक्षेत असतानाही पदभरतीचे वेळापत्रकाला पुन्हा स्थगिती लागलेली आहे जिल्हा परिषदेकडील गट क च्या अठरा संवर्गातील तेरा हजार पाचशे चौदा पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी महा आय टी मार्फत मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु तेव्हापासून राज्यातील जिल्हा परिषदेच्या तेरा हजार पाचशे एकवीस पदांच्या भरतीची वीस लाख उमेदवार चातकासारखी वाट बघत असतानाही कधी कोरोनाचे कधी अर्जदारांची माहिती गोळा करण्याचे तर कधी अन्य परीक्षांचे कारण पुढे करत वेळेवर वेळापत्रक रद्द करून भरती प्रक्रिया टाकणाऱ्या राज्याच्या ग्रामविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडला विभागाने सोमवारी सव्वीस ऑगस्ट शासन निर्णयांवर निश्चित केलेल्या वेळापत्रकाला पुन्हा स्थगिती दिली त्यामुळे जिल्हा परिषदेच्या भरतीची आशा धुसर झाल्याने आता राज्य सरकार आणि ग्रामविकास विभागाच्या हेतूंवर शंका उपस्थित केली जात आहे तर काहीच याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली होती की जे काही वेळापत्रक का आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे आणि परीक्षांना सुद्धा स्थगिती लागलेली आहे त्यापुढे त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा परिषदेकडील गट क च्या अठरा संवर्गातील तेरा हजार पाचशे चौदा पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी महा आय टी मार्फत मार्च दोन हजार एकोणावीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर महापरीक्षा संकेतस्थळावर मार्च दोन मध्ये वीस लाखांवर उमेदवारांनी अर्ज केले महापरीक्षा संकेतस्थळ बंद झाल्यानंतर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या भरतीचे काम न्यासा कंपनीला दिले त्यामुळे वीस लाख संपूर्ण माहिती ही नॅस कंपनीकडे देण्यात आली परंतु आरोग्य भरतीत कंपनीकडून झालेल्या गोंधळानंतर उमेदवारांची माहिती देण्यास न्यासकडून टाळाटाळ ताड़ सुरू होते काही जिल्हा परिषदांना माहिती पुरवण्यात आली असली तरी ती अपूर्ण होती तर काहीच येथे त्यांनी सांगितलेलं आहे की काही जिल्हा परिषदांना न्यासा कम्युनिकेशन कडून माहिती देण्यात आलेली होती विद्यार्थ्यांसंदर्भातील परंतु ती सुद्धा अपूर्ण होती पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की या संपूर्ण गोंधळात मात्र तीन वर्षांपासून पदभरतीची वाट बघणारे वीस लाख उमेदवार भरडले जात आहेत तर गैरज एकूण वीस लाख उमेदवारांनी फॉर्म फिलअप केलेले होते आणि मागील तीन वर्षांपासून हे वीस लाख उमेदवार परीक्षा होण्यासाठी वाट बघत आहेत ऑगस्टमध्ये पदभरतीचे कालबद्ध वेळापत्रक प्रसिद्ध आल्यानंतर भरती प्रक्रियेला गती येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र ग्रामविकास विभाग पदभरती घेण्यास असमर्थ असल्याने एम पी एस सी परीक्षेच्या तारखांचा आळ घेत पुन्हा वेळापत्रकाला स्थगिती दिली आहे त्यामुळे आता पदभरती कधी होणार असा सवाल विद्यार्थी उपस्थित करीत आहे पदभरती संदर्भात विचारणा करण्यासाठी ग्रामविकास व पंचायत विभागाचे अवर सचिव व्ही जे चांदेकर यांना वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर गैज येथे त्यांनी म्हटलेलं आहे की पदभरती का होत नाहीये या संदर्भात त्यांनी दोन कारणे दिलेली आहे आणि माझ्या प्रिविस व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की नेमके कोणते कारण देण्यात आलेली होती सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की एम पी एस सीच्या एक्झाम्स मधात येत आहेत म्हणजे त्यांच्या एक्झाम्स आणि आपल्या एक्झाम्सचा क्लॅश होत आहे म्हणून आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की बाकी जे काही राहिलेल्या पदभरती आहेत त्या सर्व एकत्र करून एकाच पदभरती मध्ये सर्वांची जाहिरात प्रसिद्ध करून परीक्षा घेण्यात यावी त्यानंतर त्यांनी पुढे आता म्हटलेलं आहे की नव्याने अर्ज मागवण्याची जी चर्चा सुरू आहे त्याचं पुढे काय झालेला आहे न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ही पदभरती रद्द करून नव्याने अर्ज मागवण्यात येणार असल्याची ही चर्चा स्पर्धा परीक्षार्थींमध्ये आहे त्यामुळे असे झाल्याने जुन्या अर्जदारांचे काय वयोमर्यादेच्या नियमांचे काय असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत विद्यार्थ्यांची फडणवीसांकडून अपेक्षा आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा भरतीची घोषणा केली होती त्यांच्या काळातच जिल्हा परिषदेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज घेण्यात आले होते मात्र मधल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून पदभरती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली सध्या फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या काळात सुरू झालेल्या या पदभरतीला पूर्णत्वास नेतील का असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे संपूर्ण संवर्गाची भरती केव्हा कोरोनामुळे केवळ आरोग्य विभागातील पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला होता सध्या कोरोनानंतर संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असतानाही अठरा संवर्गातील संपूर्ण तेरा हजार पदांच्या भरतीला मान्यता नाही त्यामुळे संपूर्ण पदाची भरती कधी होणार असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या भरतीच्या आशेवर असताना वारंवार वेळापत्रकाला स्थगिती देणे उचित नाही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून जिल्हा परिषद भरतीचा तिढा सोडवावा असे या नवीन वृत्तातून सांगण्यात आलेले आहे तर गैर येथे त्यांनी सांगितलेलं आहे की बाकीचे जे काही अठरा संवर्ग आहे त्यांच्या सुद्धा एक्झाम्स आता लवकरच कंडक्ट करायला हव्यात आणि सर्व एकत्रितरित्या तेरा हजार पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी त्याचबरोबरच जे काही परीक्षार्थींच्या वयाचा प्रश्न आहे वयोमर्यादेचा प्रश्न आहे तर त्यावर सुद्धा काही ना काही तोडगा काढावा आणि ही जी काही जिल्हा परिषदची आरोग्य भरती आहे तिचा तिढा लवकरात लवकर सोडवावा असे आशा सर्व प्रेक्षार्थींनी आता या वृत्ताद्वारे सांगितलेली आहे तर गैज हे एक नवीन अपडेट समोर आलेलं होतं ज्याविषयी मी तुम्हाला कंप्लीट माहिती दिलेली आहे आरोग्य विभाग भरती जी जिल्हा परिषदद्वारे होणार आहे त्या संदर्भातील कुठले पुढे अपडेट आले किंवा त्यांच्या वेळापत्रक प्रसिद्ध झाले तेव्हा मी तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफाय करणार आहे म्हणून जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ते नवीन तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेट अपडेटसाठी तर गाईज आय होप की या व्हिडिओ मधून तुम्हाला कम्प्लीट माहिती मिळाली असेल जर का माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेट अपडेटसाठी थँक्यू ऑल